राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची अलीकडेच ईडीने सलग 9 तास चौकशी केली आणि या चौकशीनंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांना साधा फोन करून त्यांची चौकशी सुद्धा केली नाही। ही घटना खूप बोलकी आहे। राष्ट्रवादीमध्ये जी दुफळी आहे ती किती खोलवर गेलेली आहे आणि पक्षामध्ये सर्व काही आलबेल नाहीये हे स्पष्ट करणारी ही घटना आहे। या घटनेच्या मुळाशी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हेच आहेत। शरद पवारांनी काही दिवसापूर्वी दिलेला राजीनामा या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आहे आणि याच विषयावर बोलणार आहोत। नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज टंका। काही दिवसापूर्वी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचा प्रकाशन सोहळा पार पडला आणि या प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना शरद पवार अत्यंत भावनिक झाले होते। भाषण करताना त्यांनी आपण पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देतोय अशी घोषणा केली होती। पवारांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली, देशामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले, परंतु ही निव्वळ राजकीय खेळी होती। 3-4 दिवसानंतर पवारांनी जेव्हा आपला राजीनामा मागे घेतला तेव्हा हे स्पष्ट सुद्धा झालं। पवारांनी जाणीवपूर्वक या धक्कातंत्राचा वापर केला, कारण परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की शरद पवारांना असं धक्कातंत्र वापरण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नव्हता। पवारांनी राजीनाम्याची घोषणा करण्याच्या आधीचा कालखंड जर आपण तपासून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्रवादीमध्ये हा कालखंड अत्यंत वेगवान राजकीय घडामोडींचा होता। पक्षामध्ये अंतर्गत द्वंद्व सुरू होतं, अनेक नेते असमाधानी होते, असंतुष्ट होते आणि याच काळामध्ये प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ घेऊन गेले। प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आणि याच निकटतेमुळे UPA कालखंडामध्ये प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं होतं। प्रफुल्ल पटेल हे पवारांचे हमराज आहेत असं म्हटलं जातं। प्रफुल्ल पटेल यांच्या शिष्टमंडळामध्ये ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा भरणा होता त्यामध्ये बहुतेक नेते असे होते जे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारखाली होते। स्वतः प्रफुल्ल पटेल यांच्यावर फेब्रुवारी 2023 ईडीची कारवाई झाली होती। प्रफुल्ल पटेल यांनी दाऊद गँगचा गँगस्टर इकबाल मिर्ची याच्या परिवाराशी 2007 एका प्रॉपर्टीचा सौदा केला होता आणि त्याच वरळीच्या CG हाऊसवर ईडीने ही कारवाई केली होती। या CG हाऊसचे 4 ईडीने जप्त केले होते। त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावरसुद्धा ईडीची टांगती तलवार आहे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर गेलेले नेते पवारांना हे सांगण्याचा प्रयत्न करत होते। या शिष्टमंडळाने शरद पवारांच्या समोर जो प्रस्ताव ठेवला तो ऐकून शरद पवारांचा पारा प्रचंड चढला। आपण महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपच्या सोबत गेलं पाहिजे असा हा प्रस्ताव होता। आता महाविकास आघाडीमध्ये राहण्यात काही हशील नाही आहे, काँग्रेसचा भरोसा देता येत नाही आणि शिवभाटासोबत जाऊन काही उपयोग नाही असा हा प्रस्ताव होता। शरद पवारांनी हा प्रस्ताव साफ धुडकावला, आपण केंद्रामध्ये भाजपच्या विरोधातलं राजकारण करतोय आणि महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला भाजपच्या सोबत जाता येणार नाही असं स्पष्ट शब्दात शरद पवारांनी या शिष्टमंडळाला सांगितलं। परंतु शिष्टमंडळातले काही नेते भाजपसोबत जाण्यासाठी अत्यंत आग्रही होते, भाजपसोबत जाण्याबाबत ते ठाम होते आणि ते पुन्हा पुन्हा शरद पवारांना आग्रह करत होते। वातावरणाचा एकूण रंग शरद पवारांच्या लक्षात आला आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या, मी भाजपच्या सोबत जाणार नाही, तुम्ही जर सगळे पक्ष सोडून गेलात तर मी पक्ष एकटा चालवेन। पवारांची भूमिका अत्यंत ठाम होती, अत्यंत स्पष्ट होती। पवारांनी शिष्टमंडळातल्या नेत्यांना अत्यंत निर्वाणीचा इशारा दिला, परंतु वातावरणाचे रागरंग पाहून हे प्रकरण अत्यंत गंभीर वळणावर चाललंय हे शरद पवारांच्या लक्षात आलं। त्यांनी हा चेंडू टोलवला जयंत पाटलांकडे। जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत। तुम्ही जयंत पाटलांकडे जाऊन या विषयावर चर्चा करा अशी सूचना शरद पवारांनी केली। मग 2 शिष्टमंडळातले नेते जयंत पाटलांकडे गेले। जयंत पाटलांसमोर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव मांडला। हा प्रस्ताव ऐकून जयंत पाटील प्रचंड आक्रमक झाले। त्यांनी शिष्टमंडळातल्या नेत्यांना तिखट शब्दात सुनावायला सुरुवात केली। जयंत पाटलांनी अजित पवारांचे कान उपडले, अजित पवारांना सपशेल माघार घ्यावी लागली आणि जिथे अजित पवारांना माघार घ्यावी लागली तिथे प्रफुल्ल पटेल टिकतीलच कसे। राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेलं हे बंड अशा प्रकारे थंड करण्यात आलं, परंतु शरद पवारांना पूर्णपणे कल्पना होती की हे बंड तात्पुरतं शमलेलं आहे, ही आग आतमध्ये धुमसतच राहणार आणि कधीतरी पुन्हा एकदा नव्याने स्फोट होणार। त्यामुळे शरद पवारांनी इथे राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला। शरद पवारांनी आधी इशारा दिला की भाकरी परतण्याची वेळ झालेली आहे। शरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर पक्षामध्ये थोडीशी खळबळ माजली, थोडीशी हलचल सुरू झाली आणि त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोक माझे सांगाती या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा करून भूकंप घडवला। राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या 54 आमदारांचं संख्याबळ आहे। या पक्षामध्ये फूट पडणार आणि लवकरच अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बंड करून
पक्षाचे दोन तृतीयांश आमदार भाजपच्या सोबत जाणार अशा प्रकारच्या वावड्या गेले अनेक महिने उठत आहेत. अजित पवारांबद्दल बातम्या वारंवार मीडियामध्ये येत आहेत. जेव्हा भाजपसोबत जायचं ही मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं शिष्टमंडळ शरद पवारांकडे पोचलं तेव्हा शरद पवारांना लक्षात आलं की ती आणीबाणीची वेळ खूपच जवळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे शरद पवारांनी खुंटा हलवला आणि राजीनाम्याची घोषणा करून पक्षाच्या नेत्यांना धक्का दिला आणि या धक्का तंत्राचा चोख उपयोग झाला. शरद पवारांच्या विनवण्या करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आली. खरं तर जेव्हा हे शिष्टमंडळ शरद पवारांकडे पोचलं तेव्हाच काही नेते बंडाच्या तयारीमध्ये होते, परंतु हे बंड करण्यासाठी 36 आमदारांची संख्या असणं आवश्यक आहे आणि या गटाकडे 3-4 आमदार कमी होते आणि त्याच्यामुळे त्यावेळी फूट टळली आणि शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे परिस्थिती अचानक बदलली. हे नेते जेव्हा जयंत पाटलांकडे गेले तेव्हा जयंत पाटलांनी या प्रकरणामध्ये अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली. त्यांनी अजित पवारांना खडे बोल सुनावले आणि त्याच कठोर भूमिकेमुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये प्रचंड बिनसलं आणि मुळातच सुरू असलेलं शीतयुद्ध या घटनेनंतर आणि तीव्र झालं. जयंत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान नेते मानले जातात आणि म्हणूनच शरद पवारांनी हे प्रकरण जयंत पाटलांकडे वर्ग केलं. जयंत पाटलांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये घेतलेली कठोर भूमिका ही शरद पवारांच्या सांगण्यामुळेच घेतली होती असं म्हणायला वाव आहे. जयंत पाटलांनी शरद पवारांच्या सांगण्यामुळेच या संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत आक्रमक भूमिका घेतली, बंडखोरांचे कान टोचले आणि या शिष्टमंडळाचे नेतृत्व असलेल्या प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांना अत्यंत कठोर शब्दात फटकारलं. ईडीने जयंत पाटलांची जेव्हा सलग 9 तास चौकशी केली त्या दरम्यान महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी जयंत पाटलांना फोन केला आणि दिलासा दिला. याच्यामध्ये शिवबाळाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सुद्धा समावेश आहे, परंतु अजित पवारांनी जयंत पाटलांना फोन केला नाही. मीडियाने जेव्हा याच्या संदर्भात जयंत पाटलांना विचारलं की अजित पवारांनी तुम्हाला फोन केला होता का, तेव्हा जयंत पाटलांनी नकारात्मक उत्तर दिलं आणि हे नकारात्मक उत्तर देताना जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर प्रचंड कडवटपणा होता आणि शब्दांमध्ये प्रचंड कठोरता. अजित पवारांनी जयंत पाटलांना फोन का नाही केला याच्या मागे हा सगळा घटनाक्रम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे निष्ठावान विरोधात अजित पवारांचे निष्ठावान असं द्वंद्व गेले अनेक महिने सुरू आहे. जयंत पाटलांच्या ईडी चौकशीनंतर या द्वंद्वाची एक छोटीशी झलक जयंत पाटलांच्या उत्तरामुळे लोकांच्या समोर आलेली आहे. अजित पवारांना जेव्हा याबाबत विचारण्यात आलं तेव्हा अजित पवारांनी असं सांगितलं की ईडी चौकशी झाल्यानंतर मी एकाही राजकीय नेत्याला फोन केला नाही, त्यामुळे जयंत पाटलांना सुद्धा केला नाही, परंतु इतर नेत्यांमध्ये आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये फरक असतो हे अजित पवारांनी लक्षात घ्यायला हवं होतं, परंतु अजित पवारांनी याची फारशी दखल घेतली नाही. अजित पवारांना जेव्हा लक्षात आलं की आपल्या उत्तरामध्ये परवानाच्या बाहेर कटुता आहे तेव्हा अजित पवारांनी थोडीशी माघार घेतली आणि ते म्हणाले की जयंत पाटलांना मी वैयक्तिकरित्या भेटायला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते शरद पवारांना भेटायला जातात आणि त्यांना सांगतात की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये राहण्याची इच्छा नाही आहे, आम्हाला भाजपच्या सोबत जायचं आहे. अशा प्रकारचा घटनाक्रम काही महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये घडला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडीतून आपण बाहेर पडूया आणि भाजपच्या सोबत जाऊया. या पत्रानंतर पुढच्या काही महिन्यात बऱ्याच घडामोडी झाल्या आणि त्या घडामोडीनंतर शिवसेनेमध्ये फूट पडली होती. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आता शिवसेनेच्या वळणावर चाललेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली अंतर्गत घमासान आता एका निर्णायक वळणावर आलेली आहे. अजित पवार आणि जयंत पाटलांच्या या ताज्या द्वंद्वाच्या निमित्ताने ही बाब आता पुरेशी स्पष्ट झालेली आहे. शरद पवारांच्या राजीनाम्याच्या पूर्वी काय घटनाक्रम घडला होता आणि जयंत पाटलांच्या ईडी चौकशीनंतर नेमकं काय घडलं याचा थोडक्यात तपशील आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद.